रत्नागिरीतील नयनरम्य अशा मांडवी समुद्रकिनारी बीच कुस्ती स्पर्धा आज संपन्न झाल्या. आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात वाळूतील कुस्ती स्पर्धा कुठेही खेळवली गेली नसून ही आगळी वेगळी बीच कुस्ती स्पर्धा रत्नागिरीमध्ये पार पडली. या स्पर्धेसाठी बालगट, कुमारगट आणि मोठा गट या गटांमध्ये खेळवल्या गेला आणि त्यासाठी मूल, महिला, पुरुष गटातील 50 ते 60 कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला होता. आजपर्यंत आपण मातीतल्या कुस्त्या बघितल्या, परंतु ही आगळी वेगळी कुस्ती कशा प्रकारची असते हे कुतूहल होते आणि ते पाहण्यासाठी रत्नागिरीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ह्या ज्या बीच कुस्ती ज्या स्पर्धा आहेत ह्याचं श्रेय जे आहे, जी संकल्पना आहे, आमचे अध्यक्ष भाई विलणकर यांची संकल्पना आहे, त्याला मूर्तस्वरूप आमचे राजीव कीर, त्याचबरोबर मी नितीन तळेकर, बंटी कीर, आमचे तळेकर, सॉरी तापेकर सर यांनी आणि अजय, अमित विलणकर, संतोष कदम, डॉक्टर चंद्रशेखर केळकर आणि माझे सर्व असोसिएशनचे सहकारी, या सर्वांच्या सहकार्याने आम्ही या इथे बीच कबड कुस्तीच्या स्पर्धा या ठिकाणी घेऊ शकलो. मोबाईल बीच स्पर्धा हा एक नवीन कन्सेप्ट येतो आहे आणि म्हणून रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन आणि मांडवी पर्यटन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या मांडवी चौपाटीवर आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच बीच कुस्ती स्पर्धा ही आयोजित केलेली आहे. जिल्ह्यातल्या खेळाडूंना वाव मिळावा, चांगले स्पर्धक घडावेत आणि पर्यटनाला याचा फायदा व्हावा, इथले जे रोजगार आहेत लोकांना रोजगार मिळावा, इथले जे व्यावसायिक आहेत त्यांना त्याच्यातून फायदा व्हावा म्हणून आपण ह्या मांडवी चौपाटीवर ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. ह्या वाळूतची स्पर्धा हिजामाला जोशी आमचे ह्या कुस्ती असोसिएशनचे सेक्रेटरी सदानंद जोशी यांनी मला पहिल्यांदा जेव्हा सांगितलं की भाई बीच स्पर्धा सुरू झालेल्या आहेत काय करूया, मला बीच स्पर्धा राजूने ह्या जोशीने म्हटल्याबरोबर मला इतका आनंद झाला की मी वाळूतच जन्माला आलेला माणूस आहे, माझं समुद्रकिनारा घर असल्यामुळे आणि मांडवी, चौंडे वाटार, घोडे वाटार इथपासून संपूर्ण हा किनारा पायदळ टोरला माणसं माझ्या डोळ्यासमोर झटकन आपला किनारा आला आणि म्हटलं आपण मांडवीत स्पर्धा घेऊया. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.